अरुण कचरे निर्मित ढोलाच्या तालावर भाग दोन, यातील कलाकार श्री मंगोबा ओविकार मंडळ सांगलीवाडी, शायर विठ्ठल कारंडे श्री सदाशिव भिसे, साथीदार श्री मारुती गावडे आनंदा भिसे दिगंबर भजनावळे, डिंबाड्या श्री अप्पासाहेब भजनावळे माणिक थोरात, घुमकेपट्टू श्री लक्ष्मण गावडे आणि मंडळाचे आधारस्तंभ श्री ज्ञानदेव कारंडे, बिरू गावडे, बाळू भिसे तसेच सहायक गुंडाप्पा फोंडे। आदो राम तपोवनादी गमाणाम अश्वा मुरुग कांचणाम आदियाराणाम जटायु मराणाम सुग्रीव संभाषणाम वाली निर्दलाम समुद्रतराणाम लंकापुरी दणाम पक्षांतरावण कुमकर्ण निर्दलाम मेकादिया रामायण मंगराया सिदाता वरदत्तमच्या शिरावर तपमार डिंबाळ्या ढोलावर ढोलाच्या तालावर ढोलाच्या तालावर श्री शंकराचा भक्त रावण सर्वात थोर शिर तोडून ज्याचा तंबोरा करी शंकरास प्रसन्न करून मागुनी घेतला दहा शिर आत्मलिंग व आदिमाया यांची अभिलाषा धरी श्री गजानन गाई राखी माळावरती ऐका ढोलाच्या तालावरी ढोलाच्या तालावरी ढोलाच्या तालावर सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान कुणाला गा मंगलराया सीताला लंकेचा राजा झाला कुंभकर्ण वरका निद्रिस्त झालेला असायला बेभीषण मात्र विष्णूचा भक्त निघाला सोदत तो विष्णू नारायणाचं भजन लागला गायला राजा रावणाला त्यातीच कोट देव बंदीत घातला तो राज्य करू लागला त्यावर तो करडा अमल चालवू लागला अशा वेळेला बरका काही कैशी माता म्हणजे ही रावणाची मातोश्री बरका नित्य नियमाना बरका राजवाड्यातून निघून बरका समुद्राच्या काठाला जात असायला त्या ठिकाणी बरका वाळूचा लिंग करून नित्य नियमानी त्याची पूजा करायला कारण हा माझा रावण जरी राजा झाला हा सर्व सगळ्यात प्रबळ असला तरी त्याला दैवशक्ती लागली पाहिजे दैवशक्ती म्हणजे कोण या रावणाला मात्र आत्मलिंगाची प्राप्ती व्हावं आणि आदिमायाची सुद्धा ह्याला पाठबळ मिळावा असा विचार करून मात्र ती रावणाची माता समुद्राच्या काठाला निमित्त वाळूचा लिंग करून लागली पूजा करायला एखादर बरका दिवसाला राजा रावण बरका आपल्या सज्जावर उभा राहून बरका काय करायला तर लागला होता बरका ही आपलं राज्य बरका निहाळायला नगरीचे स्वभाव गा पाहित स्वभाव पाहित स्वभाव पाहित स्वभाव पाहित राजा रावणा नगरीचे स्वभाव गा पाहित
पटच्या पारात गजीवा राव उभया राहिला राजा रावणाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेला असायला कोण स्त्री जाऊन बसल्या समुद्राच्या काठाला म्हणून ते पाहण्यासाठी राजा रावण बर का समुद्राच्या तीरी आलेला असायला ह्या स्त्रीला इथून जाण्याचं कारण काय याची चौकशी केली पाहिजे काय प्रकार आहे बघितलं पाहिजे म्हणून राजा रावण गेला समुद्राच्या काठाला तर त्या ठिकाणाला माता पूजा करायला लागली रावणाला दिसली जसं बाबा या नेत्रानं बर का राजा रावणानं पाहिलेला असायला आपली मातोश्री बर का वाळूचा लिंग करून बर का त्याची पूजा करत असलेली पाहून बर का त्याची तळव्याची आगीन बर का मस्तकाला गेली आणि त्यानं राघाच्या भरात गर्वाच्या भरात बर का ते वाळूचं लिंग काय करायला लिंग बाबा पोडला सगा पोडला लिंग पोडला त्यावेळेला मातेला लागला होता बर का बोलायला हे मातोश्री बर का 33 कोट मी देवबंदीत घातले असताना अशा वाळूच्या लिंगाची पूजा करण्याचं कारण काय तुला ह्या राजा रावणाची माता असताना तू ह्या मातीची पूजा करायला लागल्यास मला किती कमीपणा वाटत आहे ही अशी पूजा करण्याचं तुला कारण काय ताबडतोब सांग नाहीतर तुझा शिरछेद करून टाकेन मी असं म्हणल्यानंतर बर का राजा रावण बर का बोलल्यानंतर काही काहीशी माता लागली सांगायला बाळा माझ्या राजा रावणा बर का तू बर का या ठिकाणीला 33 देव बर का बंदी जर टाकला असलास तर तुला देवाचं पाठबळ मिळाव बर का आणि तुला बर का शंकराचं आत्मलिंग मिळावं अशी माझी इच्छा आहे म्हणून बर का मी हा वाळूचा लिंग करून तुझ्यासाठीच बाळा मी बर का आहे कारण बाळा तू शंकराचा भक्त आहेस म्हणून जर मी अशी पूजा केली तर आत्मलिंगाची प्राप्ती होते आणि आदिमायात सुद्धा प्रबळ पाठिंबा तुला मिळेल या हेतून मी पूजा करता एवढं म्हणल्यानंतर रावण काय म्हणतो तुला असं पाहिजे असलं आता आता जाऊन मिळेल रावणाचा मत ह्या श्री शंकराचा आत्मलिंग आणि त्याची आदिमाया ताबडतोब घेऊन येतो असं म्हणून बर का मातो श्रीची समजूत काढलेली असायला आणि राजा रावण बर का त्यावेळेला निघून गेला तो कैलासगिरीला आणि कैलासगिरीला जाऊन बर का ह्या राजा रावणानं बर का शंकराची पूजा कशी केली माहित आहे का स्वतःच बर का शिर त्यानं कापायला आपल्या शरीरातील बर का नाड्या म्हणा नसा म्हणा नाहीतरी शिरा म्हणा आपल्या अंगातल्या शिरा काढल्या आणि एका होत ती मुंडक
त्या मुंडक्याचा तंबुरा करून त्याचं मात्र तुंतुण वाजवतो श्रीशंकराची आराधना करू लागला. असं बर का 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण केली त्या राजा रावणानं त्यावेळेला शंकर देव बर का प्रसन्न झालेले असायला आणि प्रसन्न होऊन बर का राजा रावणाला लागले बोलायला, राजा बर का मी प्रसन्न झालो तुला काही मागायचा ते वर मागून घे मला. शंकर त्या बोलाया बोलाया लागला शंकरने असं सांगितल्यानंतर राजा रावणानं मनामध्ये विचार केला, एक शिर असताना मी शंकराची भक्ती केल्यामुळं शंकर मला प्रसन्न झाला आणि वर मागण्यास सांगितलं. जर मला जर का 10 शिर असती तर मला 10 वर मिळालं असतं म्हणून हाव सुटला. राजा रावण लागला सांगायला, बरं का देवा मला 1 शिराच्या ऐवजी मला 10 शिर तू दिली पाहिजे. देवा तुझी भक्ती करण्यासाठी हे शिर मी तोडून टाकलेलं आहे, तर ह्या ठिकाणाला मला 10 शिर पाहिजे आणि आताच्या आता ताबूड तू दिलं पाहिजे. एवढं म्हणल्यानंतर त्या ठिकाणाला राजा रावणानं 10 शिर मागून घेतली शंकराला आणि रावण बोलू लागला, जर माझं शिर कुणी तोडलं तर मला मृत्यू येता कामा नाही असाही वर मला दिला पाहिजे. असं सांगितल्यानंतर बर का शंकर ततच तू म्हणायला, शंकरनं सांगितलं बाबा ही माझ्या भक्तीसाठी मागितलंस, बरं आता काय मागायचं आहे ते माग म्हणल्यानंतर. एवढं म्हणल्यानंतर राजा रावण बोलतो, देवा तुझा आत्मलिंग मला पाहिजे आणि तुझी आदि माया ही सुद्धा मला पाहिजे. असं म्हणल्यानंतर कोड पडलं शंकर देवाला, काय करायचं हे ना मागावं ते बी मागितलं आणि मागू नये तेही मागितलं, परंतु आपण वचन दिलेलं असायला म्हणून शंकरानं त्याला फक्त 1 गाठ घातली, बाबा रे आत्मलिंग मागतोस तर देतो, परंतु तू लंकेत जाऊपर्यंत हे आत्मलिंग तू जमिनीवर ठेवायचं नाही, जर जमिनीवर ठेवलास तर आत्मलिंग तुला लाभणार नाही. आणि ऐक तुला सांगतो की आदि माया तुला मी देतोय, की आदि माया तर तू हेवा करशील तिला नावं ठेवशील तर ती तुला लाभणार नाही, ती अदृश्य होईल. अशी ताकी त्या रावणाला दिल्यानंतर रावणानं मात्र त्या शंकराकडनं आदि माया घेतली शंकराची आणि लिंग पोटाशी धरला आदि माया खांद्यावरती घेतली. असं बर का घेऊन बर का राजा रावण बर का पुन्हा चालला बघा नि पुन्हा चालला लंका बघा नगरीला तिघा नगरीला लंका नगरीला चालला राजा रावण.
राजा रावण निघून गेल्यानंतर कोडं पडला शंकराला, शंकरानं सर्व देवाचा धावा केला. राजा रावण लंकेची वाट लागला चालायला, हे कृत्य पाहून सर्व देव भेले देऊ लागले थरा थरा कापायला. ब्रह्मदेवाला सर्व देवाला बोलायला, धावा धावा देवानु घात मोठा झाला. ब्रतपती घाबरून गेले लागले लडभडायला. धावा धावा विष्णू देवा ताबडतोब त्या रावणाच्या हातून लिंग आणि आधी माया ताबडतोब काहीतरी उपाय करून त्या रावणाकडे हे हिसकावून घ्या आणि माघारी शंकराचं शंकराला घ्या, नाहीतर आता ह्या ठिकाणाला 33 करोड देव रावणानं अगोदरच बंदीला घातलेला आहे. असा विचार करून बर का श्री विष्णून बर का घेतला गजानाला बर का आपल्या संगतीला गणपतीला घेऊन बर का हे श्री विष्णू बर का काही करायला. छा मृत्यू मानव खंडाला गणपतीला लहान बालक, गणपतीला लहान बालक केला, त्याला मायेच्या गया निर्माण केल्याने त्याला माळावरती गया राखण्याचं काम दिलं. श्री विष्णून भरजीचं रूप घेतलं लांबडी शेंडी बनवण्याची सोडली आणि काटी टेकत टेकत या रावणाच्या पुढे जाऊन उभा राहिला विष्णू देव. जसं बाबा श्री विष्णू ब्राह्मणाच्या रूपात वर का रावणाच्या समोर उभा राहिला, राजा रावणाला बर का विष्णू लागले बोलायला, अरे बर का राजा रावणा तुझ्या आजीला घेऊन चाललास कुठं? एवढं म्हणल्यानंतर रावणाला ती राग आला. रागाच्या भरात राहून बोलतो, अरे खेड्या 60 वर्षी होऊन गेली, माझ्या अंग माझ्या खांद्यावर तू आजी म्हणतोय ते कोण आहे तुला माहित आहे का? प्रत्यक्ष श्री शंकराची आजी मा आहे, ते प्रसन्न करून घेतली आणि मी घेऊन चालू लंकेला. असं म्हणल्यानंतर तो ब्राह्मण बर का खदखदा लागला बर का असायला, राजा रावणावर का तुझी बुद्धी फिरली, आता जरा मला म्हणतोय तू आजी माया तर जरा तुझ्या डोळ्यानं तू बघ. एवढं म्हणल्यानंतर रावण खांद्यावरती आपल्याच मुंडक्यान लागला बघायला, तर त्या ठिकाणी ह्या विष्णूने मात्र हिला माझक म्हातारीचं रूप धारण करून दिलत. तर बर का राजा रावणाची बुद्धी बर का त्यावेळेला कलीन बर का येऊन फिरवलेली असायला, कली शिरला बर का त्याच्या बुद्धीला, त्या कली शिरल्याबरोबर या राजा रावणाला बर का त्या आदिमाया, मग आदिमाया नसून बर का जक्क म्हातारी आपल्या खांद्यावर बसली आहे असा भास झाला. आणि दिसल्यानंतर त्या रावणाला वाईट वाटले रागाला, त्या भरात त्यानं ती आदिमाया खांद्यावर फेकून दिल्यानंतर गुप्त झाली आदिमाया. लिंग घेऊन रावण पुढे चालला तसाच. एवढ्यात बर का या ठिकाणाला कुणी कोण या ठिकाणाला बर का ब्रह्मदेवाने कोणता चमत्कार केला माहित आहे का? या राजा रावणाच्या पोटामध्ये बर का गंगा केली निर्माणावर, गंगा केली निर्माण, गंगा केली निर्माण, गंगा केली निर्माण, गंगा केली वर, गंगा केली निर्माण, गंगा केली वर. रावणाच्या पोटात रावणाचा गा, रावणाच्या पोटात रावणाचा वा, रावणाच्या पोटात रावणाचा गा, रावणाच्या पोटात रावणाचा गा. लगवी लागली रावणाला लगवी लागले ऐशवा, रावणाला लगवी लागले, लगवी लागली रावणाला लगवी लागले, लगवी लागली रावणाला लगवी लागले. पुढा पडला जीवाला पुढा पडला, एवढ्या बागा वेळा देवा गणपत्या. बर का या ठिकाणाला ब्रह्मदेवानं बर का राजा रावणाच्या पोटात बर का गंगा निर्माण केली, त्यामुळे राजा रावणाला बर का लघवी बर का लागलेली असायला. रावणाचं पोट लघवीनं भरलं, आता ही लिंग कुठं ठेवून लघवीला कसं भरा बसावा म्हणून रावण विचार करीत तसाच पुढे जात होता. एवढ्या टाइमात गया राखणारा हा बिटुकला गणपती ह्या रावणाला दिसला. गुरावक्याचं रूप घेऊन बर का राजा रावणाच्या आडवा आला, राजा रावण बर का लागला होता त्या गुरावक्याला बर का बोलायला, हे बाळा हे बिटुकल्या तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, पण तो हा माझा लिंग आहे तू धर, मी तोपर्यंत लघवी बसतो, कारण देव हातात घेऊन लघवी बसून असं शास्त्र आहे अशी मला शंकरान ताकीद केलेली आहे. असं म्हणल्यानंतर गुराकी लागला बोलायला, बाबा रे माझ्या गया लागल्यात बर का चरायला, त्या माझ्यापासून दूर जात आहेत, तुला लघवीला बसायचं असत तर बस, परंतु 1, 2, 3 म्हणूपर्यंत तू जर का लवकर नाही आवरलास तर मात्र ही मी लिंग खाली ठेवणार आणि माझ्या मी गया राखायला जाणार बघ, असं गणपतीने मात्र त्याच्याकडनं बांधून घेतलं. आणि रावण त्या
वाटत आहे मला काय करायला माहितीये का तर गडबडीनं रावण बर का लघवीला बसलेला असायला अरे तर गंगा काय रावणाच्या पोटातली थांबला त्या वेळेला तर त्या ठिकाणी आला गणपती राजा या रावणाची लघवीला थांबला राजा या रावणाची लघवीला थांबला बसला ह्याच्या पोटात गंगा निर्माण केलेली लघवी का ह्या रावणाची संपना लघवी थांबना हा गणपती मात्र इकडे ह्या रावणाला सारखा म्हणत होता ए दहा तोंडाच्या रावणा एक झालं बघ दोन झालं बघ तीन झालं बघ असं म्हणत म्हणत बारा आकडं ह्या गणपतीनं म्हणलं तेराव्या आकड्याला काय हा रावण उठना म्हणल्यानंतर गणपतीनं तो लिंग बर का जमिनीवर ठेवलेला असायला जसा लिंग बर का जमिनीवर ठेवला ठेवल्याबरोबर त्यावेळेला जमिनीवर हा गणपती लिंग ठेवून आपल्या गया राखण्यासाठी तो पळून गेल्यानंतर हा रावणाची इकडे लघवी मात्र थांबली थांबल्यानंतर तो रावण बर का गडबडीनं माग लागला होता बघायला परंतु त्याला गणपती गुराखी देते दिसना म्हणून लिंग खाली ठेवलेला बघितला रावण घाबून आला यायला ही सुद्धा चुकते काय घातो तू कोणाव काय होतं कोणावर ताबडतोब पळत आला आणि तो लुंग मात्र कवळ्यात धरून तो लिंग लागला उचलायला लिंगाला लागला होता बर का दाही वीस हाताने बर का हलवायला लिंग लागलं होतं बर का पाताळात घुसायला राजा रावण बर का सर्व शक्तीनिशी त्या लिंगाला लागला होता झोंबायला पण काय केल्यानं लिंग उचल ना त्या ठिकाण्याला रावणाची शक्ती अर्थ गेली त्याच जाग्याला रावणाचा गर्व गेला पाताळ भुवनाला निघून सर्व रावणाचा गर्व त्या ठिकाण्याला नयाला गेलेला असायला गेल्यानंतर बर का राजा रावण बर का छिन्न मनाने निघून आला होता लंका नगरीला आत्मलिंग नाही मिळालं मला आधी ती बर का गेली माझ्या हातून या वेळेला असा म्हणून त्याला विचार पडला तर विठ्ठला हे गुप्त झालेलं लिंग बर का उगम कुठं पावलं माहित आहे का तुला तर त्या गोकर्ण बर का गोकर्ण क्षेत्राला बर का आणि त्याचं नाव आता गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर तर बर का हे गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वरला बर का गायीच्या कानातून उगम पावलंय माहित आहे का वो वो। आज गेलो तरी मी बघायला आपल्याला मिळेल गायीच्या कानातून बर का ते लिंग उगम पावलं गायीच्या कानातनच का माहित आहे का गायी गायी गणपतीनं बर का गायीना आपल्या मदतीला घेऊन म्हणून या ठिकाण्याला मला फसवलं म्हणून ह्या रावणाला राग आला म्हणून त्या ठिकाण्याला रावणान त्या गायीना शाप दिलता तर तुमच्या तोंडाची पूजा कोणही करणार नाही तर त्या ठिकाण्याला तुम्ही मात्र घाण भक्षण करशिला म्हणजे स्वच्छ तुम्ही भक्षण करशिला त्या टायमाला गाय रावणाला शरण आली आणि सर्व गायीने सांगितलं रावणा आमचा काही दोष नसताना तू आम्हाला शाप दिलास आम्हाला आता ऊ शाप देऊन आम्हाला ह्या ठिकाण्याला ब्रह्मांडात जागा दिली पाहिजे एवढं म्हणल्यानंतर त्या टायमाला त्या राजा रावणाने त्याला गोमूत्राचा मात्र वरदान दिला असायला वरदान दिल्यानंतर बर का राजा रावण बर का या ठिकाण्याला लंका नगरीमध्ये बर का राजा लागला होता करायला उन्मत पुणे बर का तो लागला होता वागायला तो ब्राह्मणाचा आनंदवित बर का तो छळ करीत असायला छळ करत होता त्या ठिकाण्याला एका दिवसाला राजा रावणानं काय केलं माहिती आहे का निगुणता गेला बघा निगुण गेला निगुणता गेला बघा निगुण गेला दरव्याच्या बदलाव दरव्याच्या बघा जाऊ नया तर बघा जाऊ ना एवढ्या बघा
विठ्ठला राजा रावण लंकेचा लंकेला गेल्यानंतर अपमानाने दुखवला त्याच टायमाला हा सुग्रीवाचा म्हणजे रुक्षरिंद्र राजाचा पुत्र हा वाली महाबलवान वाली समुद्रात लागला होता तप करायला. तप करत असताना राजा रावण बर का त्याच्या जवळ जाऊन बर का त्याच्या पाठीत लागला मुख्यान मारायला वालीला तपभंग केलं वालीला अतिशय राग आला. राग आला बर का वालीनं रागाच्या भरात बर का त्या राजा रावणाला धरलं काकुटीला. काकुटीला धरून बर का नेऊन बर का आपल्या घरवाड्याला सप्त समुद्रात त्याला पाण्यात बुडवलं आणि आपल्या घरात त्याला डांबून ठेवलं. आणि मात्र डांबून ठेवल्यानंतर हा विसराव्या रावणाचा बाप हा विसराव्याने मात्र ह्या वालीकडे जाऊन पुत्राची भिक्षा मागितली. भिक्षा बर का मागितल्यानंतर राजा रावणाला बर का त्याच्या तोंडाला काळी म्हशी बर का फासून बर का त्याच्या तंगडीला धरून भिरकवून दिलं तेव्हा तो रावण परत लंकेत येऊन पडलेला असायला. लंकेत पडला त्या ठिकाणाला काही सदनाचा चक्का चूर झाला. त्या दिवसापासून हा रावण थोडे दिवस स्वस्त राहिला. पण राजा रावण बर का गर्वान बर का मेला. परंतु शंकराचा भक्त तो थोरच असायला. शेवटी त्यानं शंकराची बर का परत आराधना चालू केलेली असायला. तो लंकेत रावण मात्र त्या ठिकाणी आला.